ताजा घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. केडीएमसी हद्दी स्पोर्ट्स स्कूल सुरू करा, जय भारत इंग्रजी शाळेची मागणी. विद्यार्थी आणि शाळा संचालकांनी घेतली केडीएमसी अधिकाऱ्यांची भेट. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्पोर्ट्स स्कूल सुरू करण्याच्या मागणीसाठी आज डोंबिवलीतील जय भारत इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यांसह संचालकांनी महापालिका उपायुक्त स्नेहा करपे यांची भेट घेतली. उपायुक्तांना निवेदन देण्यात आले, शाळेच्या या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे उपायुक्त करपे यांनी आश्वासन दिले. शुभम करोती ट्रस्टच्या वतीने कल्याण डोंबिवली व दिवा परिसरात 3 शाळा चालविल्या जातात. या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेचा कारभार पाहणारे प्रमुख के शिवा अय्यर यांनी या शाळेच्या विद्यार्थ्यांसह केडीएमसी मुख्यालय गाठले. दिल्ली राज्य सरकारने स्पोर्ट्स स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत स्पोर्ट्स स्कूल सुरू करण्याची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांसह शाळा प्रमुख अय्यर यांनी उपायुक्त करपे यांना दिले आहे. एक शाळा पूर्णपणे क्रीडा आणि कला प्रकारे समर्पित असावी याकडे अय्यर यांनी लक्ष वेधले आहे. मी प्रोफेसर शिवा अय्यर. मागच्या महिन्यात मी एक मोठा जाहिरात बघितला सर्व न्यूजपेपर मध्ये की दिल्ली गव्हर्नमेंट एक स्पोर्ट्स स्कूल चालू करतोय जिथे मुलांना फक्त ऑलिम्पिक स्पोर्ट्स खेळायला दिलं जाणार आहे आणि ते फुल्ली फ्री स्कूल आहे, रेसिडेन्शियल स्कूल आहे आणि त्यांनी बोलले की भारतातनं सर्व अप्लाय करू शकतात. तर माझे शाळेतल्या विद्यार्थ्यांना मी बोललो तुम्ही पण अप्लाय करा, पण ते म्हणाले सर आम्ही कसं काय जाऊन दिल्लीला राहू. मग माझ्या डोक्यात विचार आलं की आपला सरकार पण चालू केलं पाहिजे असं काहीतरी, आणि म्हणून मी आज केडीएमसीला एक निवेदन येऊन दिले की ते केडीएमसीच्या परिसरात एक स्पोर्ट्स स्कूल चालू करावा म्हणून. तर माननीय देशपांडे मॅडम आणि स्नेहा करपे मॅडम हे दोघे मला भेटले, त्यांचं म्हणणं आहे की आमचा पण असंच एक प्लॅन आहे आणि आम्ही नक्की याच्यावर विचार करू. तर माझ्या सोबत हे मिस्टर उदय केळुसकर आहेत, हे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मोठे स्पोर्ट्समॅन होते पूर्वी, आता रिटायर्ड आहे. मी त्यांना घेऊन आलो कारण ते स्पोर्ट्समॅन आहेत, तर ही कॅन टेल मोर अबाउट स्पोर्ट्स. विद्यार्थी यावेळी क्रीडा साहित्य घेऊन महापालिकेत आले होते. कल्याण डोंबिवलीचे माजी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी कल्याण डोंबिवली स्पोर्ट्स सिटी करण्याचा मानस व्यक्त करून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले होते. अनेक आरक्षित मोकळे भूखंड त्यांनी क्रीडा संस्थांना वापरासाठी देण्यास सुरुवात केली होती. फुटबॉल, क्रिकेट, खो खो, कबड्डी या एक एक क्रीडा प्रकारासाठी मैदाने आरक्षित करून त्यावर त्याच प्रकारचे खेळ खेळले जातील याकडे लक्ष दिले. शाळेने स्पोर्ट्स स्कूलची मागणी ही स्पोर्ट्स सिटीच्या प्रकल्पास अनुकूल असून त्या दृष्टीने महापालिकेने पावले राज्य सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे अशी अपेक्षा अय्यर यांनी व्यक्त केली आहे. ही संकल्पना अशी आहे की आपले सामान्य माणूस सामान्य माणसाचा जो हेतू असतो की आपली मुलांनी फक्त अभ्यास करावा, अभ्यास सगळ्या मुलांना जमतोच असं नाही, काही मुलं स्पोर्ट्समध्ये इंटरेस्टेड असतात आणि अभ्यासात कमी असतात. तर ही संकल्पना अशी आहे की स्पोर्ट्स आणि शाळा हे एकत्र करून या मुलांची ज्या स्पोर्ट्समध्ये प्राविण्य आहे त्याला प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे आणायचं असा त्यांचा संकल्प आहे. प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पोर्ट न्यूज, कल्याण. तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.